चार घ्या, चार चार घ्या, घ्या बरं हो, अगोर लागू तर खा, घ्या घ्या घ्या, आनंद आनंद घ्या, हा घ्या घ्या साहेब. काय चाललंय म्हणजे? कोंबडा किती झाकून ठेवलं तरी उगवायचं थोडी तर राहत. तुमच्या आईने सांगितलं आम्हाला तुम्ही पुन्हा बाप होणार. डोकं फिरलंय काय तुझं? आहा, वहिनी पण सांगितलंय, आई पण म्हणल्या, आई म्हणल्या सगळ्या गावाला सांग, मी म्हणलं नुसतं सांगणं बरं दिसत नाही. म्हणून मी काय केलं, वाद्यवाले आणले, पेढे वाटायला लागलो. त्या हरामखोरांनी लय बदनामी केली साहेब तुमची, माझ्या पैशाने पेढे वाटायला लागलो साहेब मी. तू घरीच नाही, तुला गोळी घातली तर नावाचा वसंतराव नाही. तू म्हणलीस ते खरं आहे बाय. आई अंबाबाई नवसाला पावली, या टायमाला पोरग होणार म्हणजे होणार, जेव्हा व्हायचं ते होईल, पण माझे मात्र हाल होणार. अग असं बोलू नकोस ग, एखादी बाई असती तर आनंदानं नाचली असती. मला आधी का नाही सांगितलं? मीच सांगितलं तिला, आधी समद्या गावाला कळू दे, मग त्याला कळव, म्हणजे त्याच्या मनात भलता सलता विचार येणार नाही. घ्या आता सख्या पोराशी तू राजकारण खेळायला सुरुवात केली, चला खेळ कलास, माझा खेळ कलास. गप्प बस. काय गप्प बस? घ्या पेढे, घ्या मावशी, घ्या दणकून हाना, घ्या घ्या घ्या. बंद कर तुझं पेढं वाटणं, मला काय पोरगा बिरगा होणार नाहीये, गदाफवा पसरू नकास. औ साहेब, तरी मला खात्री होती, मी सगळ्यांना सांगत होतो, बैलांनी साहेबांना अशा जागी लाथ मारली की आता पुन्हा त्यांना. तोंड बंद कर तुझं, आधी आधी ती मिरवणूक थांबव, नाही तुला मी गोळीच घालीन. ए वान मारे हो, बघितलं का, मी आधीच सांगत होतो, वहिनीच्या पोटात असलेलं पोरग साहेबाचं असणं शक्य नाही. कोणाचं ते तरी सांगा, आम्हाला पण मागायला बरं पेढं. आराम खोरा, तुला काय आमच्या वहिनी अशा वाटलं रे, ते पोरग असलं तर साहेबाचंच असल, दुसऱ्या कोणाचंच नसल, लक्षात ठेव. असे आरोप करायचे नाही, दाताड फोडीन. सोडा मी ना. पहिली गोळी तुलाच घातली पाहिजे साले, तूच साली कळ लावलीस. साहेब, जे काय करायचं ते आतमध्ये करा, इथं चार चौघात नको. तुम्ही माझा जीव घेतला तरी हरकत नाही, सच्चा कार्यकर्ता आहे मी. चला साहेब. तुझा जीव बघतो ना मी काय येतो. आत आणू नको. ए जागरी. अरे तुला एवढं वाटत असेल तर टेस्ट करून घेऊ, मुलगा असेल तर ठेवू. नाही, टेस्ट करणं सोपं नाही, डॉक्टरला जेल मध्ये टाकतेत आता. ते मी बघून घेईन, तुला मध्ये पडायचं काही कारण नाही. आणि जर का घराच्या आजूबाजूला कुठे दिसलास तर तंगड्या तोडून टिपऱ्या खेळायला हातात देईन, कळलं? काय अर्थ आहे याला? बघा आई, चांगुलपणाचा काही उपयोगच नाही आजकाल. काय केलं नाही मी साहेबांसाठी, आता त्या कटलरी वाल्या लताच्या टायमाला मला निवडणुकीचं तिकीट द्या, नाही तर मी जीव देईन. म्हणून मी माघार घेतली, म्हणलं साहेबांना उगत बालन नको नसतं. तसं काय असतं जीव त्या भवानी ना, काय गेलं असतं? साहेबांचा जीव होता ना, नाही म्हणजे जीव धोक्यात आला असताना साहेबाचा, आणि मला सहन झालं नसतं की. तू जाणार आहेस का? नाही, मी जातो पण पुन्हा येणार नाही. तुम्ही किती बोलवलं तरी येणार नाही. बोलवणार आहे कोण? तरी पण मी सांगून ठेवतो, येणार नाही म्हणजे नाही. ए चांदीचा आहे, राहू दे तिकडे, चल तू.